दिसतं का व्यवस्थित? आपले डोळे व्यवस्थित काम करत आहेत का? किंवा आपल्याला डॉक्टरांकडे जाऊन डोळे तपासण्याची गरज आहे का? हे समजण्यासाठी आपण सुद्धा एकमेकांचे डोळे तपासू शकतो. कसं? चला बघूया. यासाठी लागतो फक्त एक चार्ट. या चार्टचा शोध स्नेलन नावाच्या शास्त्रज्ञाने लावला, म्हणून त्याला स्नेलन चार्ट असं म्हणतात. हा चार्ट अक्षरांचा, चित्रांचा किंवा इंग्रजीतल्या ई अक्षरांचा असतो. ज्यांना वाचता येत नाही त्यांच्यासाठी हा ई चार्ट उपयोगी ठरतो. म्हणजे ई अक्षराचं तोंड कुठल्या दिशेला आहे हे फक्त हातवारे करून सांगायचं. आता चार्ट लावायचा कसा ते बघूया. कमी उजेड असलेल्या खोलीत चार्ट लावू नये. चार्टवर जास्त प्रकाश असू नये. चार्टच्या मागून प्रकाश येईल आणि समोरून बघताना अडचण होईल अशा पद्धतीने चार्ट लावू नये. अंगणात किंवा इतर खुल्या जागेत चार्ट लावला असेल तर त्यावर येणारा प्रकाश खूपच जास्त किंवा खूपच कमी नसावा. जर खोलीत चार्ट लावत असाल तर प्रकाश नेहमीसारखा म्हणजेच सामान्य असावा. आता चार्टपासून 6 मीटर अंतरावर रेष आखून घ्या, म्हणजेच चार्ट आणि चार्ट बघणाऱ्या व्यक्तीमध्ये 6 मीटर अंतर असावं. चार्ट वाकडा तिकडा लावू नका. चार्ट एका कोपऱ्यातही लावू नका किंवा जास्त वर किंवा खाली लावू नका. चार्ट हा बघणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यांच्या पातळीत लावावा. समजा एखादी व्यक्ती पूर्वीपासून चष्मा लावत असेल तर चष्मा लावूनच त्याचे डोळे चेक करा. डोळे तपासताना सर्वात आधी हाताचा खोलगट भाग करून हलकेपणाने डावा डोळा बंद करायला सांगा. डोळा बंद करण्यासाठी वही किंवा पुस्तकाचाही वापर करू शकता. तुम्ही डोळे तपासत असाल तर ईचं तोंड कुठल्या दिशेला आहे हे विचारा. त्यासाठी वरच्या पहिल्या ओळीपासून सुरुवात करा आणि मग खाली खाली येत शेवटच्या ओळीपर्यंत ईचं तोंड कुठल्या दिशेला आहे ते बघायला किंवा वाचायला सांगा. अशा रीतीने अनुक्रमे दोन्ही डोळे तपासून घ्या. ज्यांना 6 मीटर अंतरावरून 6 आणि 9 या ओळीतली अक्षरं दिसतात त्यांची दृष्टी सामान्य किंवा चांगली असते. चार्टच्या सर्व ओळींपैकी 6 आणि 9 या ओळींच्या वरील ओळी वाचता नाही आल्या किंवा व्यवस्थित दिसत नसतील तर त्यांना चष्मा नक्कीच लावावा लागेल. अशा व्यक्तीला डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाऊन डोळे तपासण्याचा सल्ला द्या. डोळे तपासताना कोणाचे डोळे तपासले तसंच त्या दरम्यानची निरीक्षणं यांची नोंद करून ठेवा. नाव, वय, पत्ता किंवा फोन नंबर लिहा. उजवा डोळा आणि डावा डोळा यामध्ये कोणत्या ओळीपर्यंत स्पष्ट दिसलं त्या ओळीचा नंबर लिहा आणि सगळ्यात शेवटी चष्मा लागण्याची शक्यता आहे की नाही ते लिहा. काय मग, आहे की नाही सोप्पं? चला तर मग आपल्या घरच्यांचे, शेजाऱ्यांचे, मित्रमैत्रिणींचे डोळे तपासूया आणि बघूया त्यांना दिसतं का व्यवस्थित.